मॅड अकॅडमी म्युझिक आर्ट आणि डान्स अकॅडमीतर्फे वंडर वुमन हा स्पेशल प्रोग्राम चालू आहे 1 मार्चपासून. तर त्यासाठी स्पेशली मला विकास गोसावी सर आणि माझी मैत्रीण आसावरी गांधी यांनी मला आज इथे बोलवलेलं आहे. मला वंडर वुमनमध्ये स्पेशली इन्व्हाइट केलं त्यासाठी फर्स्ट ऑफ ऑल मी सरांचं आणि माझ्या फ्रेंडचं थँक्यू सो मच आभार मानेन की मला बोलायची संधी दिली तुमच्या या ॲडव्हान्स आणि काहीतरी हटके ग्रुपमध्ये. आणि वंडर वुमनबद्दल जर बोलायचं तर मला असं वाटतं की वुमन्स डे हा 1 तारखेपासून 8 तारखेपर्यंत नसून 365 दिवस सेलिब्रेट केला पाहिजे. कारण तुम्ही विचार करून बघा की एक दिवस जर आपण सुरुवात केली तर सकाळी आई पाहिजे असते, बहीण पाहिजे असते, बायको पाहिजे असते, मुलगी पाहिजे असते. आणि एक दिवस जर आपली बायको किंवा आई घरात नसेल तर आपल्याला किती चुकल्यासारखं वाटतं. मग तुम्हाला असं वाटतं का की वुमन्स डे हा स्पेशली 8 डेज असला पाहिजे? मला वाटतं 365 डेज हे वुमन्स डे आहेत, पण स्पेशली हे 8 दिवस काढले आहेत कारण आपण स्वतःसाठी जगलं पाहिजे. जो मॅड अकॅडमीचा एक टॅग आहे, जगा स्वतःसाठी. स्वतःसाठी का जगलं पाहिजे? तर आपण प्रत्येकजण दिवसभरापासून सकाळपासून रात्रीपर्यंत काही ना काही करत असतो. यासाठी काम करतो, नवऱ्यासाठी करतो, भावासाठी करतो, वडिलांसाठी करतो, मुलांसाठी करतो, पण आपण स्वतःसाठी कधी विचार करतो की स्वतःसाठी सजणं सवर्ण करायच्या? आपण सुरुवातीला सुद्धा घरात उठणं लावणे, त्याच्यानंतर शिकेकेणी आपण हेअर वॉश करत होतो, मेहंदी लावायचो, नेल पॉलिश लावायचो, बऱ्याच गोष्टी आपण सुरुवातीला सुद्धा करायचो. आधीच्या काळापासून महिला ह्या सजत आल्या आहेत. मला वाटतं फार पुरातन काळापासून आपल्याला माहिती, महाभारतापासून, रामायणापासून आपल्याला माहिती की सगळेजण स्वतः सजतात. महिलांनी स्वतःसाठी कधी सजलं पाहिजे? तर आपण कधीतरी कुठल्या तरी पार्टीला जातो किंवा कुठला ओकेजन आहे आणि आपण काहीतरी फोटोशूट करणार आहोत, तेव्हा तुम्ही स्वतःसाठी तयार होता. पण मला असं वाटतं की आधी तयार होणं आणि आत्ताचं सध्या स्वतः आपण छान स्वतःसाठी राहणं हे सध्या जे सुरू झालं आहे त्याचं व्हेरिफिकेशन फार छान झालेलं आहे. कारण आधी आपण कुठल्या तरी इव्हेंटला जाताना तयार व्हायचो, पण आता बघा खूप महिला अवेअर झाल्या आहेत. दररोज मी कशी राहते, स्वतःसाठी त्या क्रॉसफिट जॉईन करतायत, योगा करतायत, एक्सरसाइज करतायत. म्हणजे महिलांना आता लक्षात येत आहे की आपण स्वतःसाठी जगलं पाहिजे, स्वतःसाठी आपण तयार झालं पाहिजे, आपण स्वतःला थोडासा वेळ दिला पाहिजे की त्यात आपल्याला काय आवडतं. असं नाही म्हणणार मी की फक्त सजलं म्हणजे तुमची आवड आहे. प्रत्येकाची आवड वेगवेगळी असू शकते. कुणाला पेंटिंग आवडू शकतं, कुणाला म्युझिक आवडू शकतं, कुणाला डान्स आवडू शकतो. बघा, तुम्ही तुमचा कोणताही आर्ट तुम्ही तुमच्या ह्याच्यात जगायला सुरुवात केली ना, ते स्वतःसाठी जगणं असतं. कारण जेव्हा आपण आपल्याला आवडणारी गोष्ट करतो तेव्हा आपण त्यात इतकं रमतो आणि आपलं सगळं टेन्शन निघून जातं. म्हणून मला असं वाटतं की आपण स्वतःसाठी जगलं पाहिजे आणि त्यासाठी कोणतेही माध्यम असू दे. मग तो तुम्हाला तयार होणं असू दे, म्युझिक असू दे, पेंटिंग असू दे, तुमची कविता लिहिणं असू दे, किंवा कोणतेही माध्यम की ज्याच्यात तुम्ही स्वतःला रिलॅक्स फील करताय, असं स्वतःसाठी जगण्यासाठी महिलांनी सुरुवात केली पाहिजे. आपण स्वतःसाठी दिवसात 1 तास म्हणते आहे, 24 तासातला 1 तास आपण स्वतःसाठी जगलं पाहिजे. स्वतःसाठी छान तयार होणं म्हणजे एक्झॅक्टली काय? आता स्पेशली जसं की माझा सब्जेक्ट आहे, तुम्हाला सांगणार की आपण स्वतःसाठी छान रेडी झालं पाहिजे किंवा आपण स्वतःच्या स्किनची काळजी घेतली पाहिजे, हेअरची काळजी घेतली पाहिजे. तर आपण कुठेतरी जाणार आहे तेव्हाच आपल्याला तयार व्हायचं आहे हे तुम्ही डोक्यातनं काढून टाका. आधी स्वतःला जे आवडतं, तुम्ही घरात असताना तुम्हाला जो पॅटर्नमध्ये ड्रेसेस घालायला आवडतात ते ड्रेसेस घालणे. जर कुणाच्या घरात फक्त साडीच अलाउड आहे, तुम्हाला जीन्स आणि ड्रेस घालता येत नाहीत, तर त्यावेळेस तुम्ही वेगवेगळ्या साड्यांचे प्रकार तुम्ही घालू शकता, डिफरंट व्हेरिएशन्स त्याच्यात करू शकता. आणि मी म्हणेन की मेकअप आपण करतो, पण आपण दररोज मेकअप करत नाही, आपण कुठल्या तरी ओकेजनला मेकअप करतो. आणि हेही तुम्हाला माहिती की आपण दररोज उठून पार्लरला जात नाही, कधीतरी स्पेशल ओकेजन असेल तेव्हाच आपण जातो. तर मी तुम्हाला सजेस्ट करेन की पार्लरला जाणं हे महत्त्वाचं नाही आहे. तुम्ही स्वतःसाठी स्किन स्वतःची काय आहे, हेअर काय आहे, किंवा माझ्या स्किनला मी काय केल्यावर मी छान दिसेल, हे तुम्ही स्वतःसाठी जरी शिकलात ना तर तुम्हाला खूप जास्त बेनिफिट होईल की तुम्ही कसे राहताय डेली यूजमध्ये, तुम्ही तुमच्यासाठी काय केलं पाहिजे. तुम्हाला तुमच्या स्किनबद्दल, हेअरबद्दल आणि तुमच्या राहणीमानाबद्दल जर तुम्हाला आयडिया मिळाली आणि तुम्ही त्या पद्धतीने तुम्ही जगू शकला तर तुम्हाला त्यातही आनंद मिळणार. आजपासून स्वतःसाठी जगणार आहात ना, 1 तास स्वतःसाठी काढायचा आहे आणि तो स्वतःच्या पद्धतीने ज्यात तुम्हाला आनंद मिळतो ती गोष्ट तुम्हाला स्वतःसाठी करायची आहे. आणि यासाठी सगळ्या फॅमिलीनेसुद्धा त्या महिलेला, कुठल्याही घरातल्या, बायको असू दे, मुलगी असू दे, आई असू दे किंवा सासू असू दे, सगळेजण सपोर्ट करणार आहेत. थँक्यू सो मच मला बोलायला संधी दिल्याबद्दल. आणि मैत्रिणींनो, मला आवडेल परत तुमच्यासोबत असंच बोलत राहायला.
Mm-hmm.